नमस्कार मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू पंकजाताई तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा स्त्री शक्तीचा जागर सगळीकडं सध्या सुरू आहे तर आत्ता प्रश्न अनेक आहेत ज्ञानदान खूप तिच्या प्रस्तावनेमध्ये त्या प्रश्नांच्या बद्दलचा उल्लेख केला तर कुठला प्रश्न तुम्हाला असं ऐकत असताना वाटलं की अरे नाही याच्याबद्दल आपल्याला बोललंच पाहिजे असं मला काही वाटलं नाही कारण ह्या सगळ्या विषयांवर मी अनेक वर्ष झाले डील करते म्हणजे ज्या प्रसंगामध्ये मी उपस्थित असते नसते रिॲक्ट होते किंवा नाही होत त्या सगळ्या प्रसंगाचे वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या चवीचे मला आले आहेत त्यामुळे मी आता डायरेक्ट तुमचे जे काही तुम्ही बॉल तयार ठेवले त्याला मी बॅट्समन म्हणून तयार आहे तर मग पहिला प्रश्न असा की मध्य प्रदेशमध्ये एवढी रणधुमाळी इलेक्शनची सुरू आहे तिथं तुम्ही दिसत नाही आहात तर त्याच्या मागचं कारण जो मुद्दा आहे की तुम्ही काय पक्षातून साईडलाईन झालेल्या आहात असं आहे ही तुमची नाराजी आहे तुमचा ब्रेकचं एक्सटेन्शन सुरू आहे <laughs> काही लादलेलं ला बारावा खेळाडू म्हणून ठेवलेला तुला आता ह्याचं उत्तर खरं तर मी काय तुमचे प्रश्न एवढा अष्टपैलू होता की त्याचं उत्तर मी काय डिटेलमध्ये द्यायचं झालं तर एवढंच सांगेन की मी मध्य प्रदेशची संघटनेची सहप्रभारी आहे आणि आता मध्य प्रदेशमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत तर निवडणुकीचा जो प्रभार असतो तो आमचे भूपेंद्र यादव यांच्याकडे आहे आणि त्यामुळे तिकीटांच्या वाटप वगैरे या संदर्भामधले जे निर्णय होतात ते निर्णय बऱ्याच अंशी दिल्लीमध्ये त्यांची कोर कमिटी वगैरे जात असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी जाणं अपेक्षितच आहे असं नाही अगदी मोदी ॲट नाईन झोमचा तीस दिवसाचा कार्यक्रम होता तोपर्यंत मी मध्य प्रदेशमध्ये होते बऱ्याच वेळा मला माझ्या गावाकडनं मध्य प्रदेशला पोचावं लागायचं बालाघाट वगैरेला तर मी अठरा अठरा तास गाडीनी प्रवास करून तिथे जायचे गेल्या तीन चार वर्षात मध्य प्रदेशमध्ये भरपूर माझा वावर झाला आहे खूप चांगला लळा लागला आहे संपर्क झाला आहे निवडणुकीच्या मैदानामध्ये पक्ष जसा आदेश देईल तसं मी उतरणारच आहे पण मग आता तुम्ही आपणहून काही करण्यापेक्षा पक्ष उतरण्याचे काही करण्याचे आदेश देतो त्याची वाट नाही कोणी आपणहून तिथे काहीच करत नाही कुठेही एक यंत्रणा असते त्या यंत्रणेमध्ये प्रत्येकाला आपली आपली जो सहप्रभारी दे आहे त्यांना आपणहून काही करणं गोष्टी अपेक्षित नाही असं नाही कारण शेवटी जेव्हा मी महाराष्ट्रातही आहे महाराष्ट्राच्या कोर कमिटीतही होते तेव्हा सुद्धा कोर कमिटी आहे तर आपणहून कोणी काही करावं इंटरव्ह्यू शिवाय असं काही अपेक्षित नाही <laughs> पण कोर कमिटीमध्ये होते म्हणजे आता तुम्ही नाही आहात होते म्हणजे मी निर्णय प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा आम्ही करत असताना निर्णय प्रक्रियेमध्ये होते म्हणजे आता तुम्ही नाही आहात आता निर्णय प्रक्रियेत होते म्हणजे मी तुम्हाला जे उदाहरण देते की त्यावेळी जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हाही असं आपण कोणी काही करत नसतं याच्या संदर्भात मी तो टेन्स वापरला आता तुम्ही निर्णय आहात की नाही आहात आता माझा या निर्णय प्रक्रियेमध्ये फारसा रोल नाही कारण का, का? माझा मध्य प्रदेशकडे सह प्रभार आहे मी आवडीनी राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतः आवडीने गेलेली आहे तर त्यामुळे इथे माझा फारसा रोल नाही जिथे पक्ष बोलवतो जसं उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडचा प्रचार होता विधान परिषदांचा प्रचार होता बाय इलेक्शनचे प्रचार होते त्या प्रचारांना जिथे पक्ष बोलवतो तिथे मी जरूर जाते आवर्जून जाते पण म्हणजे हे तुम्ही त्या निर्णय प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला करून घेतलंय असं तुम्ही म्हणताय नाही मी माझा रोल आता राष्ट्रीय राजकारणात असल्यामुळे मी या निर्णय प्रक्रियेत रोज कोणत्या शहराध्यक्ष कोण करायचा जिल्हाध्यक्ष कोण करायचा या निर्णय प्रक्रियेत मी नाही पण हे तुम्ही सांगितलं पक्षाला की मला याच्यापासून बाजूला करा असं नसतं प्र, प्र, ती प्र तशी एक यंत्रणा आहे ती सिस्टीम आहे तुम्हाला या सगळ्या आत्ताची तुमची जी राजकीय स्थिती आहे त्याच्याबद्दल तुमची भावना काय तुम्ही राष्ट्रीय राश्ट्र, पातळीवर आपण खूप काही करतोय मध्य प्रदेशच्या आपण सहप्रभारी आहोत महाराष्ट्रामध्ये आपण काही फार करत नाही या सगळ्या गोष्टींनी तुम्ही समाधानी खुश आहात नाही मी आता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना एवढंच सांगेन की राष्ट्रीय पातळीवर मी जे करते मी खूप काही करत नाहीये माझा एक रोल आहे मी तिथे सेक्रेटरी आहे नॅशनल सेक्रेटरी म्हणजे राष्ट्रीय सचिव आहे मला मध्य प्रदेशचा सहप्रभार आहे त्याच्यामध्ये मर्यादित जे कामं सांगितले जातात ते मी करते कारण संघटनेचा एक वेगळा ॲटिट्यूड असतो आणि जेव्हा तुम्ही फील्डमध्ये असता राजकारण करता तो टोटली वेगळा अंग असतो त्या अंगाने तिथे जे मला सांगितलं जातं ते मी करते आता मला राजकीय दृष्टीने मी समाधानी आहे का सुखी आहे का हा प्रश्न जर विचारला तर मी स्वतः प्रचंड कन्फ्यूज्ड आहे कारण मी कन्फ्यूज्ड आहे याचं कारण मलाच कळत नाही आहे की काय चाललेलं आहे माझ्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक राजकारणापुरतं मी मर्यादित सांगते तर पुढच्या भविष्यामध्ये काय होणार आहे राजकारणामध्ये पुढचे निर्णय काय होणार आहेत याकडे लग, सगळे जण लक्ष लावून आहेत तशी मी पण आहे पण हे हे कन्फ्युजन व्हायचं काय कारण कन्फ्युजन व्हायचं कारण असं झालं आहे की आता जो माझा रोल आहे तो या राज्यात नाही राज्याच्या बाहेर आहे मग उद्या राज्यामध्ये शेवटा शेवटी एखादा व्यक्ती जेव्हा केंद्रामध्ये काम करतो तसं मी याचं उदाहरण नेहमी देते की जसं एक वृक्ष असतो त्याचं ट्रीटॉप लेवल हे केंद्र आहे तर मुळं राज्यातच असतात तर तो काही त्याची मुळं उखडून नेत नसतो बरेच कमी लोक आहेत जे जसं प्रमोदजी त्यावेळी पूर्णपणे राष्ट्रीय राजकारणात शिफ्ट झाले तसं मुंडे साहेब नाही करू शकले त्यांचा खाली वोट बँक आहे बेस आहे फॉलोअर्स आहेत त्यामुळे इथे मुळं आहेत या तर या मुळांना मी आणखी काय देऊ शकते हाच खरा माझा राजकारणातला रोल असणार आहे तर भविष्यामध्ये माझा राजकारणातला रोल काय आहे याच्याबद्दलचा मला नाही अनेक लोकांना असा प्रश्न असणारच आहे कारण आता जसं नवीन पक्ष आमच्याशी जोडला गेला आहे त्याच्यानंतर मग तिकिटांचा काय पॅटर्न असेल तेव्हा जे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून एकीकडं तुम्ही त्या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही आहात आणि जे काही राज राज्याच्या राजकारणात सुरू आहे भाजपमध्ये आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की या लोकांचं भविष्य तुमच्याशी बांधलं गेलेलं आहे तर मग ह्याच्यातून बाहेर तुम्ही कसं पडणार म्हणजे तुम्हाला स्वतःलाच काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे पक्ष मला सांगेल तर मी करीन पडेन कर... कसं पडणार हे नाही सांगू शकत मी पण मी पडेन जेव्हा माझं थांब होईल मग त्याच्यावर की मी कसं ह्याच्यातून बाहेर पडेन तर मी नक्की पडेन या परिस्थितीतून परत बाहेर पडेनचा अर्थ वेगळा बाहेर पडेल म्हणजे परिस्थितीतून या परिस्थितीतून पण तु म्हणजे तुम्ही आता इतकी वर्ष आता तुम्ही आता महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये भाजपच्या गेलेल्या आहात तर तुमच्यासारख्या नेत्याला की पक्षानं सांगावं मग मी करावं अशी का वाटती गरज नाही मी पक्षाने सांगावं मी मग करावं असंही म्हणत नाही कारण बऱ्याच वेळा आपण सांगतो पक्ष ऐकतो कधी पक्ष सांगतो आपण ऐकतो असं असतं हे दोन्ही बाजूनी असतं हे नातं बऱ्याच वेळा काही ठिकाणची तिकीटं ऑन द स्पॉट बदलावे लागतात तेव्हा आम्ही आमचं सांगतो की आम्हाला वाटतं हे बरोबर नाही तेव्हा पक्ष ऐकतो बऱ्याच वेळा पक्ष सांगतो खुटे खुटे प्रे, ते आम्ही ऐकतो पण जेव्हा आपण कुठे राहायचं कुठे आपलं बॅग ठेवायची ह्या गोष्टी प्र निर् प्रश्न निर्माण होतात ते अवघड आहे आणि माझ्या तुम्ही जसं आत्ता म्हणालात की मी सिनियर नेता आहे थोडे केस पण पांढरे झालेत तर सिनियर नेताही झाले तर मी ज्या पातळीवर राजकारण करते किंवा जेवढे वर्षे मी राजकारणात गेले त्याच्यानंतर मला जर प्रश्न पडतो आहे की आता पुढे काय तर हा प्रश्न छोट्या माणसांनाही पडतच असेल ते बोलू नाही शकत तर मग ह्याचं उत्तर शोधणं हे सगळ्यात पहिला माझा क्रायटेरिया आहे आणि ते उत्तर कोणासाठी शोधायचं तर फक्त स्वतःसाठी नाही मला जर अकॉमोडेट करायचं असतं तर माझ्यासाठी ते काही अवघड नव्हतं कोणत्याही पद्धतीने अकॉमोडेट करणंच जर आत्ताच्या काळामध्ये योग्य असेल तर पण माझे अकॉमोडेशन करण्यासाठी या लोकांनी काय करायचं जे केवळ केवळ आमच्याशी जोडलेले आहेत त्या लोकांच्यासाठी आता तुम्ही जे बोलताय त्याच्यातून तुम्ही मगाशी ते नाही आहे असं म्हणालात जरी तरी तुम्हाला तुमचं भविष्य काय ते माहिती नाही तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांचं भविष्य काय ते माहिती नाही तुम्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्या तर म्हणजे ही तुम्ही स्वतःची कोंडी करून घेतली असं तुम्हाला वाटतं स्वतःची कोंडी कोणी करत नसतं स्वतः परिस्थितीचे असे काही निर्णय होतात त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली एक परिस्थिती होते मला माझी कोंडी झाली असं वाटत नाही मला हे वाटते की आत्ताची परिस्थिती अशी आहे की मी म्हणत नाही की माझीच ही परिस्थिती आहे मी म्हणते अनेक लोक आहेत जे त्यांना सांगताय ना की त्यांचं काय भविष्य आहे तीन महिन्यानंतर ही परिस्थिती आहे ही फक्त माझी परिस्थिती नाही जसं आता माझ्या मतदारसंघाचा विषय तर मी याच्यावर वेळोवेळी उत्तर दिले की माझे श्रेष्ठी आणि त्यांची श्रेष्ठी बसून जेव्हा ठरवतील तेव्हाच तो निर्णय होईल तुम्ही आपला ग्राउंड लेवलची ताकद काय आहे ती अजमावून बघताय या निमित्त मी काय आता लोकही बघतात मी एकटी थोडी बघते पण म्हणजे म्हणजे भविष्याचे विचार करण्यासाठी कोणीही केलं पाहिजे ते ज्याला निवडणूक लढायची आहे ज्याला राजकारण करायचं आहे ज्याला लोकांच्या फील्डमध्ये काम करायचं आहे त्यांनी नेहमी स्वतःची शक्ती बघितलीच पाहिजे ना आणि ती शक्ती जर अनायसे मला दिसती आहे म्हणजे मी तर अजून बघायचा प्रयत्न पण नाही केला तर मग मला माहीत नाही काय तुमचा काय अनुभव आहे प्रचंड अनुभव चांगला आहे माझा मला अभूतपूर्व आणि अद्वितीय असा अनुभव आलाय की माझी जी परिस्थिती मीडियाच्या भाषेत कोंडी काय ते अस्वस्थता जे काय असेल, असेल ती लोकांना वाटते ती ती परिस्थिती जर असेल तर ज्या पद्धतीने लोकांनी मला रिसिव्ह केलं आहे ते माझ्यासाठी प्रचंड आत्मविश्वास वाढवणारं आणि सकारात्मक मला बळ देणारं आहे आणि मला नव्या उमेदवार तुम्ही काय सांगता तिथं तुम्ही तुमची कोंडी झाली आहे असं तुम्ही मान्य करता मी अस्वस्थ नाही आहे असं सांगता का मी अस्वस्थ अरे तिथे मीडिया नाहीये ना त्यामुळे ते मला असे प्रश्न नाही विचारत तुम्ही त्यांना काहीतरी सांगत असाल नाही त्यांना मी काही नाही सांगत कारण माझ्या नेता म्हणून कर्तव्य की आता मी कॉन्फिडन्सच दिला पाहिजे आय शुड एमिट एनर्जी आय शुड एमिट कॉन्फिडन्स मी काय बोलते ते तर तुमच्या मीडिया समोरच आहे जे बोलते ते बोलतेच काय म्हणजे काय हे बघ आता इथे दहा लोक आहेत तर बोलणं शक्य दहा हजार लोकांना मी कसं बोलणार नाही आपलं सम्भाषण आहे ना ते कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत अस की काहीतरी तर तुम्ही मेसेज त्यातून देत असाल तुम्हाला काहीतरी तर त्यांना एवढं दहा मेसेज मी त्यांना देते तो त्यांना पोहोचतो हे खरं पण काय असतो तो आता तो डी करणाऱ्यालाच कळतो तो ज्याला नाही कळत त्याला नाही कळत पण ज्याला कळत तुम्ही काय सांगता त्याला की वाट पहा हो प्रतीक्षा करा हो मी पण तेच करते उद्याचा दिवस आपला आहे नक्कीच म्हणजे आजचा आपला नाहीये थोडक्यात नक्कीच आजचा आपला नाही आहे हे बा उद्याचा आपला आहे याचे दोन अर्थ निघतात उद्याचाही आपला आहे अच्छा असं हां पण आजचा नाही आहे ना आज आज राजकीय पटलावर माझ्याकडे जे काही शक्ती आहे किंवा जी शक्ती म्हणजे ज्याला आपण त्याची परिभाषा काय करायची पद प्रतिष्ठा स सत, सत्ता ही शक्ती जर म्हटलो तर नाही आहे माझ्याकडे मग माझ्याकडे काय आहे तर लोकांची ताकद आहे पण पद आहे ना तुमच्याकडं हो ना मग ते पद आहे जे त्या पदाला जे साजेसं काम आहे ते मी मध्य प्रदेशमध्ये करतेच आहे ते इथे जे माझं महाराष्ट्रात आहे ते जे चालू आहे त्याच्यामध्ये एक लोकांना एक प्रचंड आत्मविश्वासाची आज गरज आहे लोकच स्वतः कसं असतं एक आमदार खासदार मंत्री हे पद झाले पण एवढे लोक जेव्हा आपल्यावर सारखे रोज हजार मेसेज आपल्याला पाठवत असतात आपल्याला सूचना सल्ले देत असतात किंवा आपल्याकडे अपेक्षा करत असतात म्हणजे काही लोकांनी मला असा मेसेज केले की तुम्ही एकतर तुम्ही साहेबांचं नाव टाका नाहीतर तुम्ही राजकारणातून व्हा असे मेसेज पण करतात लोक मला का बरं तर म्हणे साहेब असे होते तुम्ही अशा धडाडी नाही अतिच संयम दाखवता वगैरे असेही मेसेज करतात लोक तर मग ह्या सगळ्या लोकांना लोका टॅकल करण्यासाठी म्हणजे तुम्हाला पटतात ते हा तसं आहे होत आहे तसं तुम्ही अति संयम दाखवताय नाही मी योग्य संयम दाखवते अच्छा पण कधी असं वाटत नाही की हा आता संयम तुटण्याची वेळ आली आहे बरं आपल्याला जेव्हा मा दाद मागायची असते तेव्हा मा आपण दोन आता जसे पक्षश्रेष्ठी तुमचे ते किंवा आध्यात्मिक गुरु दोघांकडे तुम्ही जाऊ शकता ना की आपल्याला एक तर दाद मागायची किंवा मा सल्ला मागायचा तर एक तर तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे गेले का त्यांच्याकडे दाद मागितली का आणि दुसरं म्हणजे आपल्या बाकीच्या गप्पा होतीलच पण हा प्रश्न विचारायचा होता की इथे नामदेव शास्त्री येऊन गेले तुम्ही कट्टा बघितला असेल कदाचित तर त्याच्यावर त्यांनी त्या तो जो प्रसंग होता की जिथे धनंजय मुंडे तुम्ही आणि नामदेव शास्त्री एकत्र होते त्या प्रसंगात त्यांनी सांगितलं की मी त्यांना सल्ला दिला की अहंकार कमी करा हुँ. आता त्यांनी तेही खरं स्पष्ट सांगितलं नाही सल् सल्ला दिला असं त्यांनी सांगितलं तर तुम्ही हे सगळे सल्ले ऐकता का आध्यात्मिक गुरु म्हणा आणि मग पक्षश्रेष्ठींनाही दाद मागितले होते तुमचा प्रश्न काय आहे माझा प्रश्न दोन आहेत याच्यात एक तर तो नामदेव शास्त्रींचा सल्ला आणि दुसरा पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली का कधी हे पा मी आता पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली का तर पक्षश्रेष्ठींनी जी भूमिका दिली ती निभावणं आणि आपल्या पक्षाने जे केलं आहे निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला आपण यशस्वी करणं ह्या कल्चरमध्ये मी वाढलेली आहे भारतीय जनता पार्टीचं ओवरऑल पॅटर्न फॅब्रिक तो आहे त्यामुळे मी त्याच्यामध्येच काम करते आहे पक्ष जेव्हा त्याचा योग्य निर्णय घेईल आय होप मी योग्य निर्णय म्हणते योग्य निर्णय घेईल तेव्हा ही जी माझी प्रतीक्षा आहे किंवा हे जे माझं काम आहे ह्याला कुठेतरी निर्णय मला वाटतं एक चांगली शाबासकीची थाप मिळेल असं मला वाटतं अशी माझी सकारात्मक अपेक्षा असते दुसरा विषय असा आहे की माझे कोणी आध्यात्मिक गुरु नाही आध्यात्मिक गुरु हा फार मोठा शब्द आहे आता कसं झालं आहे खूप ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक वाचन आहे शिक्षण आहे प्रवचन करतात कीर्तन करतात हे वेगळा भाग झाला आणि आध्यात्मिक गुरु हा वेगळा भाग झाला तर माझा आध्यात्मिक गुरु कोणी नाही माझे राजकीय आध्यात्मिक काय असेल ते माझे वडील गुरु होते आणि ते आता मला प्रत्यक्ष सल्ले देण्यासाठी नाहीत आणि जर कोणी आपल्यावर प्रेम करतं किंवा आपल्याला काही सांगू इच्छितं आपलं भलं इच्छितं तर ते व्यक्ती नेहमी आपल्याला सल्ला देत असतात तो कधी जाहीर नसतो पण हा सल्ला तुम्हाला त्यांनी दिलेला होता त्याचं उत्तर त्याच भाषणात दिलंय मी त्यांना अच्छा तो सल्ला नव्हता त्यांनी भाषण केलं होतं त्याचं लगेच उत्तर दिलं तिथे त्या कट्ट्यामध्ये दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्यातलं एक की पंकजानी अहंकार कमी केला पाहिजे दुसरं असं की गडानं स्वीकारावं की नाही याच्यापेक्षा लोकांनी स्वीकारलं तर सगळे प्रश्न मिटतात हो मिटता। ओ, हे सर्वांनाच लागू आहे लोकांचं स्वीकारणं हे फक्त नेत्यांना लागू आहे असं अगदी बरोबर एखाद्या निवडणुकीत पराभूत होणं म्हणजे लोकांनी स्वीकारणं नाही असं जर त्याच्यातच आनंद लोक मानत असतील ने ने तर मग हे सगळं ते पाहतच असतील ह्याला लोकांनी स्वीकारणं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं मला तरी वाटतं की आता गेल्या वीस वर्षात मुंडे साहेबांच्या संघर्षानंतर एवढा लोकसंग्रह कोणाकडे एक मध्यंतरीत ती जे म्हणजे ती परिक्रमा सुरू होण्याच्या आधी अशी चर्चा होती की आता विधानसभेची जागा परळीची धनंजय मुंडे लढणार आणि तुम्ही के कारण तुम्ही केंद्रामध्ये काम करताय तर तुम्ही बीडची लोकसभेची जागा लढणार आणि त्याच्यामध्ये मतैक्य झालं होतं पण नंतर त्या संघर्ष परिक्रमेनंतर तुम्ही ते, ते बदललं अशी एक चर्चा अत्यंत चुकीची चर्चा आहे मी तर कधी ऐकली पण नाही अशी चर्चा असं कुठलंही चर्चा मतैक्य वगैरे झालं नाही कधी कधी ते सांगतात त्यांची पण थोडीशी क्रेडिबिलिटी तपासली पाहिजे मी तर जे बोलते ते मी बोलतेच आणि जे बोलते करते ते करते असा आत्तापर्यंतचा अनुभव म्हणून ही शक्ती आहे माझ्या पाठीमागे माझ्याकडे काही अशी राखीव जागा नाही कुठली खुर्ची किंवा कुठलं पद किंवा कुठलं उपाधी तर हे केवळ माझ्या लोकांच्या विश्वासावर हे सगळं चालू आहे त्यामुळे अशी कुठलीही चर्चा कोणत्याही पृथ्वीवरच्या नेत्याशी चर्चा झालेली नाही तर त्यामुळे हे स्पष्ट आहे की तुम्ही लोकसभा लढणार नाही असं आता मी सांगणं प्रीमॅच्युअर होईल पण मी हे स्पष्ट सांगितलंय की आपल्या दहा वर्ष खासदार असणाऱ्या रोज झटणाऱ्या खासदार प्रीतम मुंडे यांना विस्थापित करून स्वतःच फक्त काहीतरी तिकडे बसवणं हे मी बघणार नाही मागच्या वेळी जेवढी तुम्ही कट्ट्यावर आला होता त्यावेळी प्रीतमताई म्हणाल्या होत्या की मला जर आत्ता संधी मिळाली हे सगळं सोडून देईन आणि मी सगळं तुमच्यावर सोपवून देईन ज्यातून आम्ही काहीतरी ते माझ्यावरच आहे ते पण पण त्या असं जरी म्हणाल्या असतील तरी जे काम त्या करतात ते काम त्याच करू शकतात म्हणजे माझं जे, जे लाजकारणाचा लोड आहे तो राज्यभरातला आहे आता बऱ्यापैकी इतर राज्यातही काही आग्रह असतो लोकांचा तर त्यामुळे खासदार म्हणून प्रीतमताईंनी त्या प्रीतम पदाला खूप चांगला न्याय दिला आहे त्या रेग्युलर संपर्कात लोकांचे असतात त्यांच्या सुखदुःखाला त्यांना जाऊन जाता येणं शक्य असतं कारण त्यांच्याकडे करें फक्त जिल्हा एवढा विषय आहे आणि माझ्याकडे बाबा असल्यापासून राज्य हा विषय आहे कारण बाबा तेव्हा मला सांगायचे जा तिकडे आठवलींची सभा आहे शिरूरमध्ये जा पुणेमध्ये जा बारामतीमध्ये जा तर मी तेव्हापासून राज्याचा व्याप सांभाळत आलेली आहे त्यामुळे प्रीतमताईंचं काम आपण कुठेतरी त्याला अगदी इरेज करून टाकावं ह्याला अहंकार म्हणतात जो माझ्यात नाही पंकजाताई तुमची महाराष्ट्राच्या राजकारणातली आणखी एक ओळख म्हणजे ओबीसीच्या नेत्या अशी आहे जो विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा बनू पाहतोय कारण आरक्षणाची मागणी एका समाजाकडनं होते दुसऱ्या समाजाकडनं त्याला अमुक पद्धतीनं देऊ नका असा विरोध होतोय आणि दुसरीकडे बिहारनं जातीय जनगणना केल्यानंतर अवघ्या देशभरामधनं विविध नेत्यांकडनं जातीय जनगणनेची सुद्धा मागणी होती आहे भाजप केंद्रीय स्तरावरून आणि महाराष्ट्राच्या स्तरावरून याकडे कसं बघतंय आहे विशेषतः जेव्हा ओबीसी हा भाजपचा मोठा मतदार आहे आरक्षणाचा मागणीचा विषय तर त्यांचा अधिकारच आहे ते बघत आहेत ते आरक्षण दुसरं जनगणनेचा विषय हा पक्षाच्या मुख्य विचारधारेमध्ये पण हळूहळू बदलात बदल होत असतात तसा हा मुंडे साहेबांनी स्वतः मानलेला विषय आहे लोकसभेमध्ये तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही अडचण आहे कारण शेवटी जनगणना हा विषय किंवा जातीय जातनिहाय जनगणना हा विषय अपरिहार्यता आहे शेवटी तुमचं कॉन्स्टिट्यूशन पुढच्या काळामध्ये कसं चाललं पाहिजे कोण डिप्राईवड आहे कोण म्हणजे वंचित आहे ह्या गोष्टी सगळ्या त्या जनगणनेतूनच आपल्याला मिळणार आहे तर त्याच्याविषयी काही कोणाचा अगेन्स्ट असायचं कारण नाही पुन्हा विचारते की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ना ते मराठा समाजाला ओबीसी ते विषय हा तर त्याच्यामध्ये ऍज अ ओबीसी लिडर म्हणून तुमची काय भूमिका आहे आणि भाजप मी स्पेसिफिकली भाजप, भाजप की भाजप या विषयाकडे कसं बघतंय जेव्हा ओबीसी हा भाजपचा मोठा मतदार आहे ह्याच्यावर भाजप प्रदेशचे नेते बोलतील मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी याच्यावर उत्तर देताना मी परत क्लिअर करते मग अशी जे मी उत्तर दिलं ते ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय जो इथे प्रलंबित आहे जो कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याच्यामुळे कुठल्याच निवडणुका होत नाही त्याच्यावर मी बोलले कारण तुम्ही जेव्हा ओबीसी आरक्षण म्हटलं तर मी तो विषय बोलले आता जो तुम्ही प्रश्न विचारला आहे तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय जेव्हा माझी शिवशक्ती परिक्रमा निघाली तेव्हा आय आय थिंक जयरांगे जी उपोषणाला बसले होते तेव्हाही मी हाच प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही आत्ता त्यांच्यासाठी भविष्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे मराठा समाजाच्या लोकांना उच्चस्तरीय लोकांना सर्व मिळालं पण सामान्य समाजाला काहीच नाही मिळालं ही भावना प्रचंड त्यांच्यामध्ये रुजलेली आहे तर त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ते किती मिळालं पाहिजे आणि ते कसं टिकलं पाहिजे हे राज्यकर्त्यांचं आत्ता सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मी ह्याच्याकडे ओबीसी लिडर म्हणून बघतच नाही मी लिडर म्हणून बघते लिडर लीडर, लीडर, लीडर असतो त्याच्यानंतर ते ओबीसी वगैरे विषय लिडर हा लिडरच असला पाहिजे मी ओबीसी नसते तरीही मी हेच म्हणले असते ओबीसी आहे तरी हे म्हणते की मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे पण ते आरक्षण घटनेतून आणि निर्णयातून टिकलं पाहिजे कोर्टातून असं दिलं पाहिजे उगीच त्यांना काहीतरी आरक्षण समोर ठेवायचं आणि ते परत कोर्टात नाही टिकणार असं त्यांच्या बाबतीत होऊ नये त्याच्यामुळे मराठा तरुण प्रचंड म्हणजे उद्ध्वस्त मेंटॅलिटी मध्ये में जाईल अशी भीती वाटते पण ताई तुमच्याकडे जेव्हा तुमचा चेहरा येतो त्यावेळेस ओबीसी समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जात हो पण आता जेव्हा मोर्चे सुरू आहेत ओबीसी तुमचा चेहरा कुठेच दिसत नाही या मोर्चामध्ये सध्या त्याच्याकडे कोणते मोर्चे आहेत आणि मी मोर्चा करणाऱ्या लीडर्स मध्ये आहे मुळात मी आता माझी भूमिका मांडणारे लिडर मी आता सिनियर झाले ना तर मी काही मोर्चे करायची मला आवश्यकता नाही आहे आणि आता जसं उदाहरणार्थ एखादा विषय हाताळता त्यांना प्रत्येक वेळी राजकीय हेतू समोर ठेवून काम करणं मला जमत नाही मी ही भूमिका मांडली माझी शिवशक्ती परिक्रमा चालू असताना मांडली आहे आणि त्याला रिसीव्हल मराठा समाजाने प्रश्नाचा रोग असा होता की जेव्हा ओबीसी डील करायची असते किंवा बाटाकटी असतात तेव्हा नॉन ओबीसी नेते आणि ओबी सर्वात मोठा चेहरा हा मंचावर दिसत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे मी तुमची आभारी आहे <laughs> ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा म्हणल्याबद्दल परंतु हे कोणते मंच आहेत इथल्या कुठलंही कागदी निमंत्रण किंवा ओळख मला काही आलेलं नाही त्यामुळे मी याच्यावर उत्तर मी कसं देऊ सरकारच्या बाजून सरकारच्या कट्ट्यावर उपस्थित आहे आणि जे गोष्टी मी केल्याच नाही आहे त्याचं उत्तर मी काय देऊ मला हे कोणते कार्यक्रम आहेत हेच माहीत नाही एक मला निमंत्रण आलं होतं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात साहेबांचं त्या दिवशी मी शिवशक्ती परिक्रमेत होते म्हणून मी त्या मिटिंगला नाही होऊ शकले बाकी मला कुठल्या मिटिंगचं असं माहिती नाही कारण एवढ्या बैठका सध्या चालू आहेत आणि एवढे आरक्षणाचे विषय चालू आहेत धनगर आरक्षणाचा विषय चालू आहे ओबीसी राजकीय आरक्षण जे मगाशी त्या म्हणाल्या जे मला वाटलं आणि मराठा समाजाचं आरक्षण या सगळ्या विषयांमध्ये ले मॅन हा निर्णय घेऊ शकत नाही मोर्चे काढून कोणीतरी स्वतःचं काहीतरी सिद्ध करायचा प्रयत्नही करू शकेल पण हा निर्णय कसा घेतला जाईल हा निर्णय संविधानात बसेल असा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये काही बदल छोटे मोठे करायचे असतील काही अध्यादेश काढायचे असतील तर असं करून करता येईल निर्णय असेच होत असतात बघा किती मस्तपणे तुम्ही सांगितलं तेच फक्त मंचावर सांगायचं होतं पण मला गरज आहे का त्या संधीची तुम्ही मी काही न मिळताय तुम्ही सर्वात ओबीसी मोठं नेता म्हणाला तेच माझं भाग महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष सातत्यानं ओरड करतात की विरोधी पक्षातला एखादा नेता ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा अन्य कोणते आरोप आहेत तो सत्ताधाऱ्यांच्या गोटात आला की त्याच्यावरचे सगळे आरोप पुसले जातात किंवा ते विरळ होतात त्याची चर्चा होत नाही तुम्ही तर सत्ताधारी नेत्यांच्या बाजूला किंवा सत्ताधारी पक्षातल्या नेत्या आहात मग तुमच्या कारखान्यावरती जेव्हा जी एस टी विभागाची कारवाई होते तेव्हा त्याची मग खूप जास्त प्रमाणात चर्चा होते माझ्या कशाची पण चर्चाच होते वेट लॉस केला त्याच्यावर पण चर्चा झाली <laughs> वेट गेन केलं त्याच्यावरही चर्चा झाली हे मला अटॅच असणारं एक आता त्याला मी अत्यंत नम्रपणे अहंकार न बाळगता सांगते एक लोकांचं सा प्रेम असेल पण आता जी एस टीची रेट जी माझ्यावर झाली त्याच्यानंतर चार दिवसांनी ती बातमी आली आज नाही की त्या दिवशी लगेच आली, आली तर ते बातम्या पुरवणारी सूत्र असतात त्याच्यातून ती बातमी आली असेल आणि ती बातमी आल्यानंतर जेव्हा माझ्यासमोर बूम ठेवला गेला तर मला विचारलं की तुम्ही भरला नाही म्हणून होऊ नये आम्ही आमचं बँक करप्ट झालंय कारखाना आमची परिस्थिती वाईट आहे भरला नाही याचं कारण असं होतं की शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते ते आधी दिले आणि उरलेच नाही पैसे ते भरायला आम्ही शी आमचं बोलणं चालू आहे व्याज माफ करा वगैरे असतात ना हिअरिंग आणि अचानक ती रेट झाली पण रेट झाल्यानंतर मग म्हणे तुम्हाला कारखान्याला पैसे दिले नाही बाकीच्या कारखान्याला दिले म्हटलं ना, नाही दिले आता माझ्याकडे दुसरं काय उत्तर आहे असं नाही की मी म्हटलं चला या 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 मी तुम्हाला सांगते मला नाही दिले तर ह्या घटना घडतात आणि त्याची बातमी होते आणि त्याची चर्चा होते हे आहेच आहे पातळीवरचे आहेत की कुणाच्या साखर पैसा मला माहित नाही कुठल्या पातळीवरचे हे निर्णय आहेत सहकार विभागाचे तुम्ही गेला नाही तुमच्या मी नाहीत कोणाकडे आणि तुमची काय चर्चा नाही माझी वरती दिल्लीमध्ये अमित शहा दोन तीन बैठका झाल्या आमच्या सगळ्या टीमच्या मी सगळ्या बैठकात होते म्हणजे जिथे मला निमंत्रण मिळालं तिथेही होते जिथे निमंत्रण नाही मिळालं तिथेही कारण कारखानदार असल्यामुळे मी जाऊन गेले आणि माझं अर्ज वैयक्तिक कारखान्याच्या प्रकरणाबद्दल बोलते होतेच सांगते मी होते मग काही आश्वासन मिळालं वरिष्ठ नेत्यांना सगळ्या टीम मध्ये मी होतेच ना ते तुम्ही बातम्या पण चालवल्या की पंकजा मुंडे त्या मीटिंगला आहेत मी त्याच्याबद्दल दोन गोष्टी की एक तर जीएसटी तुम्ही जेव्हा साखर विकली तेव्हा तुम्हाला तो तुम्ही भरणं आवश्यक होतं तो तुम्ही जीएसटी न भरण ही तुमची आणि म्हणजे कारखान्याची चूक आहे तर त्याच्यावरची कारवाई झाल्यानंतर त्याच्याबद्दल आमच्यावरच कारवाई असं म्हणण्यात असं मी कधी म्हटले मी म्हटले का असं नाही असं मी विचारतोय त्यामुळे जीएसटी नाही भरला हे चुके नाही जीएसटीचा आमच्या आमच्या कारखान्यावर कर्ज होतं ते थकीत झालं दोन हजार एकोणीसमध्ये वीसमध्ये कारखाना बंद राहिला तर जेव्हा साखर विकली झाली तेव्हा ते जी एस टीचे आमचे फ्रीज झाले होते अकाउंट तर आम्हाला जी एस टीचे ते पैसेच भरता येत नव्हते ते म्हणत होते ते सर्व पैसे एकदम भरा तेवढे पैसे आमच्याकडे भरायला नव्हते ते जवळपास बारा पंधरा कोटी माझे अजूनही अकाउंटमध्ये सीज्ड आहेत त्यामुळे मला बारा पंधरा कोटी अचानक कुठे भरता येईल त्या सुनावण्यांमुळे ते पैसे ज्यांच्याकडे आहेत येणं त्यांच्याकडून येणंच आहेत ते, आ, ये ते ये हे सगळं तांत्रिक गोष्टी आहेत म्हणजे मी काही असं नाही की जी एस टी नाही भरली बिंदास बसली जी एस टी न भरण्याचं कारण अकाऊंट फ्रीज होतं अकाउंट फ्रीज झाल्यावर ते थकीत होत आहे आणि जी एस टीचं कसं ऑनलाईन आहे तुम्ही भरली नाही ना पूर्ण तर ते अकाऊंट निघतच नाही त्यामुळे ते आम्ही पैसे राखीव ठेवलेले आहेत की त्या लोकांकडून घेऊन नंतर भरायचे असं ते झालेलं आहे आणि मग म्हणजे नाहीतर त्याचा नाहीतर दुसरा अर्थ असा की जी काही कायदेशीर गोष्ट जी आहे करायला हवी होती ती केली नाही आणि जर त्याच्याबद्दलची ऍक्शन झाली तर माझ्यावर अन्याय झाला असं त्याच्याबद्दल जर म्हणत झाला असं कोण म्हणत आहे लोकच म्हणतायत ना आणि ते लोकांना पटतय परसेप्शन बरेच लोक पटत असलं तरी परसेप्शन क्रिएट केलं मी तर नाही पर पर केलं बैठक होते कारखान्याला माफी नाही मिळाली म्हणून बाकी सगळ्या आता हे बघ ह्याच ह्याचा ना, ना, ना अभ्यास नसतो लोकांना मग त्यांचे प्रश्न इतके चुकीचे येतात की आपल्याला त्यातलं उत्तर देता येत नाही मी तर काही म्हटले नाही ना की माझा पी पीजीएसटी नाही भरला हे खरंय मी मान्य केलं मग म्हणे तुम्हाला कारखान्याला पैसे दिले नाही मी म्हटलं हो हेही खरंय बरोबर आहे ना मी तर हेच म्हटले ना मी काय म्हटले पण त्या कारखान्यांना जे काही त्यांचे देणे होते ते देता आले ना त्या देणं किती आहे माझ्या कारखान्यावर भरपूर दोन अडीचशे कोटीच पण काय होणार त्या देण्याचं ते तर ने घेतलेलं आहे कारखाना पण अशी का म्हणजे कारखान्यावर अशी कशामुळे आली वेळ आता माझे दोन्ही कारखाने एकमेकांशी संलग्न असल्यामुळे माझी अडचण अशी झाली ही वेळ यायचं कारण कारखाना आर्थिक हाला की आधीच होता तो कॅरी फॉरवर्ड मी केला आणि तीन ते चार वर्ष ऊसाअभावी कारखाना बंद झाला आमच्या क्षेत्रामध्ये अनेक नवीन कारखाने निघाले आणि त्यामुळे जो शे बाहेरून आमच्याकडे ऊसायचा त्याची कमतरता झाली आणि आमच्या भागामध्ये लोकांनी ऊस दुष्काळामुळे लावला नाही त्यामुळं कारखाना बंद राहिला दोन हजार एकोणीसपर्यंत त्याचं व्याज मी भरत होते रेग्युलर कोविडमध्ये साखरही विकली गेली नाही दीड दोन वर्ष ते आर्थिक अडचणी झाल्या आणि मग ते व्याज व्याजावर व्याज व्याजावर व्याज वाढत राहिलं आणि त्याच्यामुळे ते अकाउंट सीज झाल्यामुळे ते जी एस टी राहिलेलं आहे आणि ते आमची सुनावणी चालू आहे आणि ह्या सगळ्या अशाच परिस्थितीतल्या कारखान्यांना पैसे देण्यासाठी दिल्लीमध्ये दे ते सात आठ कारखान्यांना देण्याचा जो विषय होता त्याच्यात माझं नाव माझं ऍप्लिकेशन सगळं होतं आणि मग ती चर्चा उद्भवली की मग पंक, पंकजा त्यांच्याच फक्त दिलं नाही मग त्यांनी पण आपले ड्यू भरलेच की नाही पैशातनं त्याने पण त्याच्याबद्दल असं सांगितलं गेलं की पंकजाताईंनी सांगितलं की आम्हाला नको कारण तुम्ही जर आता मदत द्याल तर ते सगळे आमचे देणेकरी जे आहेत त्यांच्या बँकांच्याच कडे जातील ते पैसे कोणी सांगितलं त्याला समोर आणा तर मी उत्तर देते मला माहितच नाही आणि मला नको आहे असं मी म्हणले तर मला न विचारतात तेवढंच फक्त बाजूला काढून ठेवलं एवढं आज्ञाधारक कोण आहे असं मला का झालं असं मलाही माहिती मी ज्या नाही विचारलं कोणाला पंकजाताई दसरा काही दिवसांवर आलेला आहे दर दसऱ्याच्या आधी बातम्या येतात की पंकजाताई भूमिका काय जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष मीडियासारखेच इतर पक्षसुद्धा तुम्ही काय भूमिका जाहीर करणार याकडे अगदी बारकाईने बघत असतात त्यांचे प्रदेशाध्यक्षसुद्धा नाकारत नाहीत आणि ते म्हणतात पंकजाताई जेव्हा आमच्याशी चर्चा करतील त्यावेळेला आम्ही भूमिका मांडू खरंच अशी काही चर्चा पडद्यामागे सुरू असते का काही संधीची खरंच तशा संधीची तुम्ही वाट बघताय का म्हणजे दुसऱ्या पक्षांच्या चर्चा एक्झॅक्टली तुम्ही पडद्यामागे म्हणलात तर ते सांगणार कसं आम्ही तुम्हाला <laughs> पण अशी कुठलीही माझी कोणाशी चर्चा नाही असं कोणी म्हणलेलं देखील नाही की आमची पंकजा मुंडेशी चर्चा आहे लोक मा, माध्यमातून मला डायरेक्ट बोलत आहेत आणि आपले प दुसऱ्या पक्षांवर मैत्रीपूर्ण संबंध असणारे अनेक लोक आहेत आता जसं माझी शिवशक्ती परिक्रमेत सर्वच पक्षांनी माझं स्वागत केलं तर हे माझे संबंध पक्षापलीकडचे ते माझे स्वतःचे काही मुंडे साहेबांचे ते आहेच आहेत पण असली कुठलीही चर्चा माझी कोणाशी कधी झालेली नाही पंकजा देऊन तुमचं भाषण मात्र दमदार होतं दरवेळी फक्त yes. आज तुम्ही म्हणालात की मी कन्फ्युज आहे तर आणि तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स द्यायचा आहे तर मग कन्फ्युजन आणि कॉन्फिडन्स हे एकत्र कसं जाईल नाही मी कन्फ्युज आहे म्हणजे तो त्या प्रश्नापुरता विषय आहे मला कार्यकर्त्यांच्या हितासाठी काम करायचं याच्याबद्दल <coughs> मी कन्फ्यूज नाही ना ते कन्फ्युज आहेत पण आत्ता मी कन्फ्यूज आहे परत मी रिपीटली सांगते की मी नाही अनेक लोक कन्फ्युज आहे प्रत्येक लोकांना भविष्यात काय होणार आहे आत्ता सांगता येणार नाही कारण ही अभूतपूर्व राजकीय परिस्थिती आहे जी कधीही महाराष्ट्राने गेल्या किमान दोन दशकात तरी अशी अनुभवली नाहीये परिस्थिती अशी की एक घर त्याच्यामध्ये एक जण राहतोय मग दुसरा आला मग तिसरा आला आणि त्या घरातल्याला त्याला बाजूला काढलं तर अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा व्यक्ती म्हणून काय वाटतं नेहमी त्या घरात नसल्यामुळे मला काय अजून कशी काय तुम्ही घरात नाही आता असं आहे की ज्या तुमच त्या किती अडचण आहे ते मंत्री सांगू शकतील तुम्हाला मी नाही सांगू शकत तुमच्यासाठी धक्कादायक गोष्ट कुठली होती म्हणजे शिंदेनी भाजपची साथ देऊन त्यांचं सरकार येणं की आता मध्यंतरी अजित पवारांनीही सत्ताधारी पक्षांमध्ये माझा प्रश्न असा की अजित पवारांनी सत्तेमध्ये येणं हे जास्त धक्कादायक आहे की तुमचे सगळे म्हणजे पालकमंत्री पदापासून सगळं धनंजय मुंडेंना देणं हे जास्त धक्का मला काही धक्कादायक वाटलं नाही आता कारण जेव्हा त्यांनी आधी एक शपथविधी घेतला होता तेव्हा हे सगळं होईल अशी अपेक्षाच होती फक्त मला धक्का बसायचं काही कारण नाही <laughs> का चान, <laughs> <laughs> ना ज्यांना बसायचं त्यांना बसला असेल मला कसा बसेल धक्का मी ऑलरेडी धक्का खाऊन बसलेली होते त्यामुळे मला काही फरक फरक पडत नाही मी म्हणजे मी माझा पराभव हे सगळे लोकांनी मला देणारे सल्ले की तुम्ही कसं वागा तुम्ही काय हे मी खूप ऐकत बसले छान शांत त्यामुळे मला ह्याच्यात कुठल्याच गोष्टीत धक्का बसलेला नाही नक्की लोकांना बसला असेल काही मला धक्का नाही बसला ह्या सगळ्या गणितांचा चांगला अंदाज मला आहेच आहे ना कारण मला हे सगळ्यांचे संबंध जवळून मी पाहिलेले तर काय चोवीस पर्यंत महाराष्ट्राचं राजकीय चित्र आता दिसतंय तसंच राहणार आहे का आणखी एक धक्का पण बसू शकतो तुमच्या अंदाजांनुसार धक्के सदैव बसत राहतात राजकारण हा काय म्हणतात त्याला जागृत ज्वालामुखी आहे त्याच्यात सारखा लावारस तो खालून धक्के देत राहत असतो धक्के सतत बसत असतात बिना धक्क्याचं राजकारण होऊ शकत नाही बस छोटे बसतील मोठे बसतील कोणी येईल कोणी जाईल हे सगळं राजकारणाचा भाग आहे त्या पूर्ण खेळाचा तो भाग आहे की ते धक्के धक्के खाण्यावर आहे का धक्का देण्यावरही तुमचा तुम्ही एखादा धक्का द्याल का भविष्यात मला धक्का द्यायचा नाहीये अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी साडेचार वर्ष पाच वर्ष झाले अनेक निर्णयानंतर जिथे आहे तिथे कायम आहे असं माझी इच्छा आहे आणि मी बागच्या इंटरव्ह्यूवरल्या अशी परिस्थिती माझ्यावर येऊ नये असाच मी नेहमी विचार करते आणि आत्ता जो उल्लेख झाला की महाराष्ट्राच्या मनातली मुख्यमंत्री आक्रमक चेहरा तिथंपासून ते संघर्ष कन्या असं ओळख असण्या इतपतचा तो प्रवास बघितला आहे मग तो संघर्ष तुमच्या राजकीय जीवनात पाहतोय व्यावसायिक जीवनात पाहतोय कौटुंबिक पातळीवर पाहतोय हा इतका सगळा संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवर करत असताना कोणते क्षण असे होते की जिथे असं वाटलं की वडील असायला हवे होते अरे बापरे असं तर एकही एक क्षण नाही की जिथे मला वाटत नाही की बाबा असायला हवे होते दरवेळी वाटतं कधीकधी वाटतं की ते असते तर त्यांना खूप त्रासही झाला असता का या गोष्टींचा किंवा ते कसे हाताळू शकले असते कारण मी आक्रमक चेहरा आहे असं म्हणलं जातं कारण माझे भाषणं वगैरे दबंग आहे पब्लिक असते जोश असतो सभांमध्ये उगीच आणलेत लोक असं नाही की लोक बोलत असतात माझ्याशी त्यामुळे वाटतं पण आक्रमक माझा पवित्रा निर्णयात नसतो मी फार विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घेते माझे बाबा माझ्यापेक्षा आक्रमक होते आणि जास्त जास्त ते इम्पल्सिव्ह निर्णय घेत होते बऱ्याच वेळा तर मला असं वाटतं कधी कधी मलाही असं वाटतं की आपण असं करून टाकायला पाहिजे धडक कधी वाटलं असं अलीकडच्या काळात असं बऱ्याच गो गोष्टीत वाटतं म्हणजे नुसते काही राजकीयच विषय नसतात अनेक विषय त्याच्याही बाहेर असतात हे जेव्हा क्षण येतात जिथे माणसाला नेहमी खूप लो वाटतं की जातं की काय सगळं हातात ना आता काय हताश वाटतं कधी कधी कौटुंबिक पातळीवर पण होतं ते तेव्हा मनातल्या मनात कधी त्यांच्याबरोबर चर्चा होते की काय सल्ला द्याल कारण आता हे सगळ्या गोष्टी माझ्यावर पडल्या बाबा असते तर माझ्यावर आल्या नसत्या पण तरी त्यांच्या त्या ते संघर्षात मी असतेच कारण मी होते मध्ये त्यांच्या निवडणुकाचा एक विषय झाला होता तर ह्या सगळ्या संघर्षात मी होते तर त्यांचा आधार नक्कीच मला हवा असा वाटतो आणि लढताना फार लवकर गेले ते म्हणजे माझं राजकीय कार्य हार्डली चार साडेचार पाच वर्षाचं होतं त्यांनी काय मला दहावीस वर्ष माझ्यासोबत होते असंही नव्हतं तर ते फार लवकर गेले त्यांच्यासाठी त्यांनी राहायचं होतं या लोकांसाठी त्यांनी राहायचं होतं माझं राजकारणात राहणं एवढं आवश्यक नव्हतं जेवढं त्यांनी जीवनामध्ये राहायला पाहिजे होतं असं नेहमी वाटतं मला आणि असे प्रसंग आल्यावर ते असते तर मला एवढं डायरेक्ट इम्पॅक्ट माझ्यावर नक्कीच नसता झाला असं वाटतं पण अशी स्वार्थी भावना येत नाही की ते असते तर कधी कौतुकास्पद काही घडलं ना की वाटतं ते असतं त्यांनी माझं कौतुक केलं असतं माझं कोणीच करत पंकजा ताई राष्ट्रवादीची आणि भाजपची युती झालेली आहे आणि मागची विधानसभेची जागा परळीची धनंजय मुंडेने जिंकली म्हणजे राष्ट्रवादीने जिंकली आगामी विधानसभेला सुद्धा राष्ट्रवादीनंच ती जागा राखीव ठेवली त्यांच्याकडे आणि ना बीड जिल्ह्याचं राजकारण बॅलन्स करण्याकरता आणि तुमची मनधरणी करण्याकरता भाजपनी जर तुम्हाला प्रीतमताईच्या जागेवर लोकसभा लढवायला सांगितलं तर तुमचा निर्णय काय असेल पंकजा ताई लोकसभेची निवडणूक लढतील नाही मला जर आणि तरवर ह्याच्यावर काय उत्तर देता येणार नाही की पण मी हे स्पष्ट केलं की त्यांना राजकारणातनं बायकॉट करून मला काही मिळालं तर ते घेणं माझा स्वार्थीपणा ठरेल पण जर आणि तरवर हे निर्णय करता येत नाही तेव्हाची काय परिस्थिती असेल त्यावर तो निर्णय मी घेईन पण आज आ, तरी मी परळी मतदारसंघाचा निर्णय झाला आहे असा स्वीकार नाही करू शकत कारण असा कुठलाही निर्णय माझ्यापर्यंत पोहोचला नाही ना आमची कुठली चर्चा झाली धनंजयचे वरिष्ठ आणि माझे वरिष्ठ त्यांनी काय ठरवले ते आमच्यापर्यंत जेव्हा येईल तेव्हा त्याच्यावर मी उठ माझं काय आहे हे देऊ शकेल म्हणजे ठिण ठिणग्या भरपूर पडतील नाही आता आगामी काळामध्ये तीन पक्ष एकत्र आलेले आहेत हा माझा काही लोक पराभूत झाले आहेत त्यांनी एक एक लाख मतं घेतली आहेत त्यांनी कुठं जावं परत हे लोक आमच्याशी जोडल्यानंतर यांचे पण चॅलेंजेस बदलणार आहेत वाढणार असं नाही म्हणणार मी बदलणार आहेत असं असं आहे ते प्रॉब्लेम होणार मग पुढे अजिन काय असतात कोणाचे हे सगळं आहे म्हणून इज टू प्री मॅच्युअर टू टॉक की काय आहे पुढे भविष्यामध्ये हे खूप आता प्रीमॅच्युअर आहे शिवशक्ती परिक्रमेनंतर तुमच्या गळ्यात ते एक नवं लॉकेट नेहमी दिसत आहे तर काय आहे ते लॉकेट त्रिशूळ आहे द्राक्ष आहे पहा हे एक त्रिशूळ आहे झूम करायचं तर करा आणि ह्याच्या हे त्रिपुंड आहे आणि हे देवीचे डोळे आहेत म्हणजे हे त्रिशेव आणि शक्ती आहे आणि एक बाबांचा रुद्राक्ष आहे जो माझ्याकडे खूप वर्ष होता पण तो मी घालत नव्हते आता घालायला लागले काही पथ्य असतील त्याचे त्याच्यामुळे नाही घातलं आत्ता घालते तर मी ते शिवशक्ती परिक्रमा जेव्हा माझ्या मनात ठरली जी जगात माहीत नव्हती तेव्हा हे बनवून घेतलं आणि ते शिवशक्ती परिक्रमेत टाकलं मला आवडत ते मला वाटतं मी थोडी होतेच आधी पण त्याला शेप मिळतोय आध्यात्मिक होते कदाचित अंधश्रद्धाळू नाही मी पण आध्यात्मिक आहे आध्यात्मिक वाटचाल चालू आहे तर ती राजकीय पासून तिकडंच नाही ना जा <laughs> <खे> सांगता <संथे> येत <पनी>। नाही <laughs> कुठे पण पब्लिक एवढं पाहिजे <laughs> संघर्ष कन्या तुम्ही म्हणवता स्वतःला तुमची ओळखही तशी आहे पण लवकरच तुमच्या आयुष्यातला तो राजकीय संघर्ष संपावा या शुभेच्छांसह कट्ट्यावरती आपण इथेच थांबूया मनापासून आभार आज तुम्ही वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच so आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची माझा कट्टा प्रेझेंटेड बाय वेखिल आणि बढेकर ग्रुप बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे प्लेवर्ड मिल्क सुधीर माणके लाईट हाऊस बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट